नमस्कार, माझं नाव पुनमलता रमेश केडाम आणि मी 2019 महिला बालकल्याण विभागाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि सध्या मी बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत आहे. माझं 10वी ते 12वीचं शिक्षण हे जवाहर नवोदय विद्यालय चंद्रपूर इथून पूर्ण झालं आणि नंतर माझं BSc गुरु नानक कॉलेज आणि नंतर MSc मी नागपूर युनिव्हर्सिटी कॅम्पस इथनं पूर्ण केलं. स्पर्धा परीक्षेकडे वळण्याचा निर्णय जो आहे तो मी माझ्या MSc घेतला, कारण त्या अगोदर स्पर्धा परीक्षा काय असते हे मला माहीतच नव्हतं. कारण कोणी रोल मॉडेल माझ्यासमोर नव्हतं आणि माझ्या आजूबाजूला किंवा माझ्या परिवारामध्ये किंवा नातेवाईकात कोणी जरी स्पर्धा परीक्षा करत आहे असंही कोणी नव्हतं. त्यामुळे किंवा मी कधी कुठल्या अधिकाऱ्यालाही भेटले नव्हते, त्यामुळे स्पर्धा परीक्षाबाबतचं काहीच ज्ञान मला नव्हतं. परंतु त्या काळात माझ्या वडिलांनी माझ्या आईनी माझ्या डोक्यात स्पर्धा परीक्षा एक करिअर ऑप्शनसुद्धा असू शकते ही गोष्ट बिंबवली होती. त्यासाठी काही एक सिरियल यायच्या, 2 सिरियल यायच्या. तसे माझे वडील कुठल्याच बाकीच्या सिरियल बघत नाही, पण या 2 सिरियल ते फार आवर्जून बघायचे. ते एक होते एक अप्सर बिटी आणि एक होती दिया और बतिया. या त्या दोन्ही हिरोईन्स ऑफिसर होतात, तर त्या ऑफिसर होतात त्यांचा संघर्ष वगैरे माझ्या वडिलांना फार चांगलं वाटायचं पाहायसाठी आणि त्या रील मॉडेल किंवा रील हिरोईनमध्ये ते मला बघायचे. आणि त्यांनी मला असं म्हटलं होतं एकदा की तू सुद्धा एक करिअर ऑप्शन म्हणून ह्या गोष्टीला बघू शकते, जर दुसरा करिअर ऑप्शन जर तुला नाही आवडला तर. तर डोक्यात होतं की आपल्याला जर दुसरं करिअर ऑप्शन नाही आवडलं तर हा सुद्धा एक करिअर ऑप्शन आपल्यासाठी आहे. त्यामुळे मग मी अभ्यासाला सुरुवात करण्याचा विचार केला आणि मी नंतर MSc माझा पहिला अटेम्प्ट दिला. तो अटेम्प्ट असाच होता, म्हणजे अभ्यास न करता ग्रॅज्युएशन झाले तेव्हा मी माझा फर्स्ट अटेम्प्ट दिला. आणि त्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये जायच्या अगोदर पहिल्या दिवशी मला पाय मुरगडला होता. तसं काही अभ्यास नव्हताच केला, असं लॅबसुद्धा कधी बघितलं नाही, पण फॉर्म भरला यासाठी भरला की एक्झाम कशी असते हे बघण्यासाठी. आणि माझा पहिल्या दिवशी पाय मुरगडल्यामुळे मग मी माझ्या वडिलांना फोन केला आणि सांगितलं मी परीक्षेला जाणार नाही, कारण माझा एक तर अभ्यास झालेला नाही आहे, मला सिलॅबस माहिती नाही आहे, मला पेपर कसा असतो हे माहिती नाही आणि शिवाय माझा पाय मुरगडला आहे. तर माझ्या वडिलांनी मला स्पष्ट सांगितलं, माझ्या आईने मला स्पष्ट सांगितलं की पाय मुरगडला हा एक्सक्यूज चालला नाही, तुला समोर परीक्षा द्यायच्या आहेत, समोर संघर्ष करायचा आहेत, ते छोट्या छोट्या गोष्टीवर मात करता आलं पाहिजे आणि जाऊ मग ना. म्हणजे परीक्षेत फेल झाली तरी चालेल, पण जर तू फेल झाली तरी तुला तो एक्सपिरियन्स समोर शिकवेल आणि आपल्याला सध्या कोणी गायडन्स म्हणून नाही आहे तर या परीक्षाच तुला सांगेल समोर की तुला काय वाचायला पाहिजे किंवा आणखी कुठे तू कमी पडत आहेस. मग त्यांचं म्हणणं मला पटलं आणि मग मी परीक्षेला गेले. त्या परीक्षेत पहिला पेपर गेला आणि नंतर ब्रेकमध्ये मी एक बाजूच्या मुलीला विचारलं कसं पहिला पेपर माझा चांगला गेला नाही तर सेकंड पेपर कसा असेल. तर ती मला हसली आणि म्हटली अगं पेपर तसा नसतो. मग तेव्हा मला पेपर हातात आल्यानंतर कळलं की सेकंड पेपर CSATचा असतो. तर आश्चर्य हे होतं की त्या पेपरमध्ये पहिल्या पेपरमध्ये सायन्सचा पोर्शन खूप जास्त आला होता, जवळपास 30-35 क्वेश्चन सायन्सचे आले होते. आणि CSATच्या बाबतीत हे झालं आहे की मी माझ्या लहान बहीण भावाला स्कॉलरशिपचे एक्झाम्स आणि नवोदयच्या एक्झाम्सबद्दल शिकवलं होतं, त्यामुळे थोडंफार CSAT माझं बरं होतं. तर या सगळ्या कारणास्तव हे झालं की मी माझ्या पहिला अटेम्प्ट कुठली अभ्यास न करता पास केली आणि रिझल्ट लागला आणि मी पास झाले. तेव्हा मग ठरलं की आपल्याला आता स्पर्धा परीक्षाच करायचं आहे, बहुतेक आपल्याला जमू शकतं. तर MSc करताना मग आता मी ठरवलं होतं की मी आता स्पर्धा परीक्षा यानंतर करेल, परंतु एक मला सेफ करिअर ऑप्शन ठेवायचाच होता की जर माझ्याच्यानी स्पर्धा परीक्षा नाही झाल्या तर माझ्याकडे एक प्लॅन बी असायला हवा. आणि प्लॅन बी म्हणून मी माझं MSc कम्प्लीट करणार होते आणि समोर BEd करून ॲज अ टीचिंग प्रोफेशन एक सेकंड ऑप्शन म्हणून ठेवणार होते. तर मेन्सला मी नाही जाऊ शकले कारण दोन्ही पेपर एकत्र आले होते, शिवाय त्या 2 पेपरच्या गॅपमध्ये मी एक दिवस जाऊन बघितलं आणि तेव्हा कळलं मेन्स हा एक फार वेगळा गेम आहे, त्यासाठी तुम्हाला खूप अभ्यास करावा लागेल. तर म्हणून मग मी नेक्स्ट इयरला ते एक्झाम देणं स्किप केलं आणि नंतर MSc कम्प्लीट केलं आहे, BEd ला ॲडमिशन घेतलं
आणि मग स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात केले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना तुम्हाला गायडन्सची गरज पडतेच. जर तुम्ही कोणाचं गायडन्स घेतलं नाही तर तुम्ही खूप सारी वर्ष अशीच वाया घालवता. तर मला अंकुश मराठे सर जे नागपूरला होते त्यांनी फार गायडन्स केलं. त्यांनी माझ्या यश जोपर्यंत मिळत नाही जोपर्यंत 2-3 वर्षाचा जो कार्यकाळ होता काळ होता त्या काळामध्ये त्यांनी पूर्ण टप्प्याटप्प्यावर मला गायडन्स केलं. आणि त्यांच्यामुळेच मला एक यशदा अशी एक इन्स्टिट्यूट आहे जिथे तुम्हाला राहायची सोय, लायब्ररी आणि थोडंफार कोचिंग ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. स्टायपण मिळतो असं त्यांच्याकडनं कळालं. मग ही इन्फॉर्मेशन मिळाल्यावर यशदाचे फॉर्म निघाले आणि मग मी यशदाचा फॉर्मही भरला. आणि झालं हे की मी यशदाची एंट्रन्ससुद्धा क्लिअर केली आणि मग मी पुण्यात शिफ्ट झाले. आता पुण्यात शिफ्ट झाल्यानंतर मी पुढेही असेच गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन अभ्यास केला. मग कोल्हापूरला PITC असेल किंवा पुणे युनिव्हर्सिटीची CET प्रोग्राम असेल तर या सगळ्या इन्स्टिट्यूटला जाऊन मी अभ्यास केला. आता तिथे अभ्यास करताना फायदा हा झाला की मला तिथे लायब्ररी आणि राहायची सोयीचा प्रश्न संपला होता. शिवाय मला एक खूप चांगलं फ्रेंड सर्कल मिळालं ज्यांचा अभ्यास, कारण ते मोस्टली पुणे मुंबई कोल्हापूर साईडचे होते तर त्यांचा अभ्यास फार चांगला होता. तर त्यांनी मग मला थोडं गाईड केलं आणि आपल्या त्यांच्या गायडन्समुळे नंतर मी कधी कोचिंगच्या नादात पडले नाही, कारण त्यांनी फार चांगल्यांनी सांगितलं होतं. तर अशा प्रकारे मग मी 2-3 वर्ष अभ्यास केला आणि एक छोटंसं यश गाठलं माझ्या आयुष्यातलं, कारण आत्ताही प्रयत्न चालू आहे त्यामुळे त्याला एक छोटंसंच यश बोलेन मी. तर स्पर्धा परीक्षा करताना मला एक गोष्ट मी शिकले की माझ्या आयुष्यात मला एक गोष्ट मला असं वाटतं की मी शिकले ते हे आहे की तुम्हाला अपयश पचवता आलं पाहिजे आणि स्वतःवरचा विश्वास ठेवता आला पाहिजे. म्हणजे तुमच्या आयुष्यात कितीही अपयश आले तरी स्वतःवरचा विश्वास कुठेच कुठल्याच टप्प्यावर डगमगता कामा नये. ह्याचं उदाहरण हे आहे की मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात जे मोठं अपयश होतं, जे मला आत्ता वाटत नाही की अपयश आहे पण तेव्हा मला वाटायचं, ते हे होतं की मी 12वीत फेल झाले. 12वी बोर्डाच्या परीक्षेत मी फेल झाले आणि माझी पूर्ण बॅच पास झाली आणि मी एकटे फेल झाले होते. तो फार मोठा धक्का तेव्हा होता, कारण मला एका क्षणासाठी असं वाटलं होतं की माझं सगळं फ्युचर संपलं. कारण तेव्हा मी मेडिकलकडे जाण्याचा विचार केला होता आणि जी व्यक्ती 12वी फेल होते ती मेडिकल कशी करेल किंवा समोर करिअर कसं करेल. एक क्षणासाठी सगळं जग संपल्यासारखं झालं होतं. म्हणजे आता माझ्या नातेवाईकांना काय तोंड दाखवेल किंवा फ्रेंड्सला काय तोंड दाखवेल असले वगैरे विचार डोक्यात यायला लागले होते. पण तेव्हासुद्धा मग माझ्या पॅरेंट्सनी माझा विश्वास दाखवला. त्यांनी मला कधीही ढ समजलं नाही. तर त्यांनी मग मला माझ्या वडिलांनी मला एक स्टोरी सांगितली जे मला फार चांगल्याने आठवते. ते त्यांच्या वर्गातल्या मित्राची स्टोरी सांगतात की 10वीमध्ये तो मुलगा जो खूप हुशार होता तो फेल झाला, नंतर तो चांगला अभ्यास करून शिक्षक झाला. तर त्यांचं म्हणणं हेच होतं की कुठलीही एक परीक्षा, कुठलीही एखादी सिच्युएशन तुम्हाला डिफाईन करू शकत नाही, कुठलंही एक अपयश तुम्हाला डिफाईन करू शकत नाही. राईट? म्हणजे असं होऊ शकतं की तुम्ही प्रिपरेशनमध्ये कमी पडलात, तुम्ही तुमची तयारीमध्ये कमी पडलात आणि तुमचा मार्ग चुकला, तुमचे निर्णय चुकले, त्यामुळे तुम्ही अपयशी होऊ शकता. त्यावेळेस मी मॅथ्समध्ये फेल झाले होते आणि कारण मला मॅथ्स नव्हतं आवडायला लागलं होतं. 10वीपर्यंत बरं होतं, 11वी 12वीमध्ये माझं मॅथ्स फार वाईट झालं होतं आणि मी अभ्यास नव्हता केला. माझी शाळा सगळ्यात चांगली शाळा आहे होती आणि सगळी फॅसिलिटी, फॅकल्टी सगळं काही बेस्ट होतं, परंतु माझंच प्रिपरेशन कमी पडलं त्यामुळे मी त्यात फेल झाले होते. पण ते जे फेलियर मला मिळालं होतं त्यानंतर आणि तो जो विश्वास मी माझा परत स्वतःवर मिळवला होता की ओके इट्स जस्ट एक छोटंसं फेलियर आहे, हे गोष्ट मला डिफाईन करत नाही, तर तो जो मी स्वतःवर विश्वास परत मिळवला होता तो मग मी नंतर समोर कंटिन्यू केला. त्यानंतरही मला आयुष्यात भरपूर अपयश मिळालेलं आहे, परंतु त्या गोष्टीला माझ्यावर कधीच हावी होऊ दिले नाही किंवा स्वतःचा विश्वास कमी होऊ दिला नाही. आणि एक 12वी फेल ते एक गॅझेटेड ऑफिसर पर्यंतचा हा जो प्रवास आहे तो फार सुंदररित्या मला पूर्ण करता आला.
स्ट्रगल माझं, मला असं वाटत नाही की मी लाईफमध्ये खूप काही स्ट्रगल केलं आहे, कारण स्ट्रगल करणारे व्यक्ती मुलं मैत्रिणी मी बघितले आहे. म्हणजे सिरियसली काही मुलं मुली एक एक वेळचं जेवण स्किप करून अभ्यास करतात. माझी एक मैत्रीण आहे जी उन्हाळ्यासुद्धा पत्राच्या घरात, कारण तिला राहायला परवडत नाही, तिथे जाऊन ती अभ्यास करत होती. आणि काही पार्ट टाइम जॉब करून अभ्यास करणारे मित्र होते, त्या सगळ्यांचं स्ट्रगल खूप मोठं होतं. ते सगळे मित्रमैत्रिणी मला प्रेरणा देतात, आणि त्यामुळे मला कधीच वाटत नाही की मी स्ट्रगल केला, कारण पॅरेंट्स, फायनान्शियल स्थिती, माझ्या पॅरेंट्सनी त्यांनी स्ट्रगल केलं आहे, पण आम्हाला खूप चांगलं आयुष्य त्यांनी दिलं, त्यामुळे कधी स्ट्रगल फील झालेलं नाही. परंतु मला असं वाटतं की मी जे काही शिकले माझ्या या प्रवासात, त्यात मला माझ्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रमैत्रिणींनाही सांगायची इच्छा आहे की अपयश येत राहतील, परंतु ते तुमच्यावर हावी होऊ देऊ नका, आणि तुम्ही प्रत्येक चुकांमधून शिका. आणि आपल्या आजूबाजूला असे कित्येक लोकं आहेत ज्यांचं आयुष्य फार खडतर आहे, तरी ते फार चांगल्याने ते आयुष्य जगतात, आनंदात जगतात. तर त्यांच्याकडून प्रेरणा घेत राहायला हवी. अपयश येत असेल त्या गोष्टीमुळे खचून न जाता आपल्या आयुष्याचा प्रवास सुंदर प्रकारे पूर्ण करायला हवा. एवढेच बोलते, धन्यवाद.